नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। पेन्शनर्सला लाईफ सर्टिफिकेट देण्यासाठी मिळेल जास्त वेळ, या केंद्रावर करू शकता जमा। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट संदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त बातमी। काय आहे बातमी जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण बातम्या आपणापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मग बघूयात काय आहे बातमी। लाईफ सर्टिफिकेट 7व्या वेतन आयोगाअंतर्गत पेन्शन किंवा फॅमिली पेन्शनवाल्यांना यावेळी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करणे खूप सोपे जाईल, कारण मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनने ही प्रक्रिया 1 महिना अगोदर सुरू करण्याची घोषणा केली आहे। म्हणजे आता 1 ऑक्टोबरपासूनच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा होण्यास सुरुवात होईल। पोस्टल डिपार्टमेंटने याबाबत आदेश जारी केला आहे। जीवन प्रमाणपत्र प्रोसेस 2 महिने चालेल। डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये असिस्टंट डायरेक्टर जनरल PO सुकृती गुप्ता यांच्यानुसार यावर्षी विभाग डिजिटल जीवन प्रमाणपत्र 1 ऑक्टोबर 2021 पासून घेण्यास सुरुवात करेल। ही प्रोसेस 2 महिने जारी राहील। 80 वर्षावरील पेन्शनधारकांसाठी 1 ऑक्टोबरपासून 80 वर्ष आणि त्यावरील पेन्शनर्स जीवन प्रमाणपत्र देऊ शकतात। त्यांना पोस्टाच्या जीवन प्रमाण सेंटरवर जाऊन ते जमा करावे लागेल किंवा ऑनलाईन सर्व्हिससुद्धा ते घेऊ शकतात। जीवन प्रमाण सेंटर देशातील सर्व पोस्ट मुख्यालयात। सुकृती गुप्ता यांच्यानुसार जीवन प्रमाणपत्र सेंटर देशाच्या सर्व पोस्ट मुख्यालयात उघडली आहेत। जर एखाद्या मुख्य पोस्ट कार्यालयात जीवन प्रमाण सेंटर IED काम करत नसेल तर ताबडतोब त्यांना ॲक्टिव्ह केले जावे। सोबतच जिथे नसेल तेथे ताबडतोब स्थापन करावे। हे काम 20 सप्टेंबर 2021 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत झाले पाहिजे। 80 वर्षापेक्षा कमी वयाचे पेन्शनधारक। AG ऑफिस ब्रदरहूडचे माजी अध्यक्ष SS तिवारी यांनी सांगितले की 80 वर्षापेक्षा कमी वयाचे पेन्शनर्स 1 नोव्हेंबर 2021 पासून 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान आपल्या हयातीचा दाखला देऊ शकतात। त्यांच्यासाठी सुद्धा जीवन प्रमाण सेंटर बनवले आहेत। तिथे जाऊन ते आधार व्हेरिफिकेशनच्या द्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतात। बघा मित्रांनो, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट संदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त बातमी। अशाच प्रकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।